3 लाखापर्यंत 0% व्याज ही इतकी फसवी योजना आहे। याचं कारण यापूर्वी ही योजना अस्तित्वात होतीच, पण महाराष्ट्रामध्ये छोटं आणि सीमांत हा जवळजवळ 80% शेतकरी आहे आणि विशेषतः कोरडवाहूच्या भागामध्ये तर त्याची जी कर्ज घेण्याची मर्यादा आहे तीच 50,000 रुपये 1 लाख रुपयाच्या वर नाही। त्यामुळे 80% शेतकरी असा आहे की ज्याला कधी 1 लाख रुपयाच्या वर कर्ज मिळत नाही आणि म्हणून केवळ नावापुरती घोषणा आहे, याचा कुठलाही लाभ हा शेतकऱ्याला होईल असं वाटत नाही।